आणि पोलिसांना आदेश देणाऱ्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, कारण की त्यांनी आदेश दिलेला महिलांवर इतका अमानुषपणे अत्याचार झालेला आहे। अत्याचार यांच्या काळामध्ये जे अत्याचार चालू झालेले आहे महिलांवरती, मराठा आंदोलकांवर लाठीचार झालेला आहे, निषेधार्थ गोष्ट आहे। आणि फडणवीस सरकारचा राजीनामा झालाच पाहिजे, मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे। सर्व लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आजच सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। छत्रपती संभाजी नगर बंदच्या निमित्ताने मराठा समाजातील वेगवेगळ्या संघटना एकत्रलेल्या आहेत। मराठा क्रांती मोर्चा सोबतच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीनेही छत्रपती संभाजी नगर शहरातील क्रांती चौकामध्ये जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। हे सगळे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि विविध संघटनांचे पदाधिकारी आहेत। दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरेच्या वतीने चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली बरेच पदाधिकारी सहभागी झालेत आणि जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। जालना येथील घटनेचा निषेध करत दोषींवर कारवाई करावी अशी मागणी त्यांची प्रमुख आहे। आपण सुरुवातीला मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकाकडे जाऊयात। आपला आज मराठा एकवटलेला आहे। हो नक्कीच, सकाळपासून कडकडीत संभाजीनगर शहरमध्ये बळ पाळण्यात आलेला आहे। स्वतःहून व्यापारी शैक्षणिक संस्थाच्या संस्थाचालकांनी स्वतःहून बंद पाडून मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा या ठिकाणी दिलेला आहे। 2016 मध्ये याच ठिकाणी आंदोलनाची तिरगी पडली होती, पुन्हा एकवटण्याची वेळ मराठ्यांना आलेली आहे। हो नक्कीच, आम्हाला प्रत्येक सरकारने आम्हाला आश्वासन दिलं होतं की आम्ही आरक्षण देऊ, पण चारही पक्षांनी आम्हाला कोणीच आरक्षण त्या ठिकाणी दिले गेलेलं नाहीये। त्यासाठी आम्ही परत एकदा आमची उतरबोट आम्ही या ठिकाणी बांधलेली आहे। आरक्षणासाठीचा हा संघर्ष आहे, संपणार नाही असं एक चित्र दिसत आहे। तुम्ही पुन्हा आंदोलनात उतरलात, मला एवढं सांगायचंय, ज्या अमानुषपणे महिलांवर लाठीचार झालेला आहे याचा मी सर्वात अगोदर तीव्र शब्दात निषेध व्यक्त करते। आणि पोलिसांना आदेश देणाऱ्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, कारण की त्यांनी आदेश दिलेला आहे महिलांवर इतका अमानुषपणे अत्याचार झालेला आहे। आम्ही आमचं लोकशाही मार्गाने आंदोलन करत होतो, पण याला आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न फडणवीस सरकारने केलेला आहे, म्हणून त्यांनी राजीनामा दिलेला आहे। आणि आम्हाला जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही, आमची मागणी एकच आहे, जालन्याच्या एसपीला बडतर्फ करा। हटणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे। हा क्रांती चौक आहे, क्रांती चौकातले लोक मोठ्या संख्येने इथे येत आहेत। छत्रपती संभाजीनगर शहर पूर्णतः बंद ठेवण्यात आलेलं आहे आणि सगळ्या संघटना या परिसरामध्ये एकत्र येऊन इथं आंदोलन करतायत। इकडच्या बाजूला उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून सुद्धा आंदोलन सुरू आहे, घोषणाबाजी सुरू आहे। आणि इथे जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार अशी भूमिका घेतली। काही थोडं इकडे या, खैरे साहेब बोलतायत, मला सांगा की पुन्हा एकदा आंदोलन करण्याची वेळ आली। हो, फडणवीस सरकारने जे अत्याचार यांच्या काळामध्ये जे अत्याचार चालू झालेले आहे महिलांवरती, मराठा आंदोलकांवर लाठीचार झालेला आहे, निषेधार्थ गोष्ट आहे। आणि फडणवीस सरकारचा राजीनामा झालाच पाहिजे, मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे। आपल्या सोबत माजी खासदार आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे आहेत। गोडेले साहेब, थोडं सरकार मोठ्या संख्येनं मराठा क्रांती चौकात एकवटलेला आहे आणि तुम्ही सहभागी झालात, आवाहन करत आहात घोषणाबाजी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने या ठिकाणी आम्ही जे काही आंदोलन शिवसेना करत आहे, शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांनी पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे या आंदोलनाला, आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका त्यांची आहे। त्यासोबतच त्या ठिकाणी ओबीसी समाजाला आणि त्याचप्रमाणे धनगर समाजाला सुद्धा आरक्षण मिळायला पाहिजे अशी मागणी त्या ठिकाणी उद्धवजींनी त्या दिवशी केली। आणि आज आम्ही म्हणतो, जे काही आज इतका काही लाठीचार केला, क्रूर लाठीचार केला, घरात घुसून मारलं, आम्ही पाहिलं तिथे सगळं घरात घुसून मारलं, हे सगळं काही योग्य नाहीये। आणि म्हणून यांना सरळ करायचं काम आता सर्व महाराष्ट्र जनता आता करणार आहे। तुम्ही बंद मध्ये सहभागी होताय, शहरातल्या सगळ्या भागात तुम्ही पोहोचताय का? पदाधिकारी सगळे आले बंद करून, हे सगळे पदाधिकारी 100% बंद करून आलेत असं चंद्रकांत खैरे सांगतात। छत्रपती संभाजीनगरातील क्रांती चौक हा आंदोलनाचं केंद्र आहे, विशेषतः 9 ऑगस्ट 2016 मध्ये त्याच दिवशी इथं आंदोलनाची ठिणगी पडली होती आणि त्यानंतर राज्यभर हे आंदोलन झालं होतं। आता त्याच ठिकाणी हे सगळे एकवटून जालना घटनेचा निषेध करत आहेत, सोबतच मराठ्यांना आरक्षण द्यावं अशी आग्रही मागणी करतात। कॅमेरामन सुमित माधव सावरगावे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ
सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.